सन मराठी वाहिनीवर लवकरच मालिका आपल्या भेटीला येणार आहे, नवीन जन्मेन मी. आणि अर्थातच यामध्ये आपला सर्वांचा आवडता अभिनेता जो आत्ता माझ्यासोबत आहे, ज्याला आपण अनेक मालिकांमधून पाहिलेला आहे, मणिराज, कसा आहेस तू पहिल्यांदा ते सांग. मी एकदम टकाटक मस्त. आणि ही कॅरेक्टर म्हणजे अर्थातच मी जेव्हा माझ्याकडे एक प्रेस नोट आलेली होती त्यामधलं अर्थातच व्यक्तिरेखेचं नाव मणी. खूप साम्य आहे, काय सांगशील याबद्दल? माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होतं खरं तर. किस्सा असा आहे की ज्या दिवशी आमची लुक टेस्ट होती, जुलैमधला काळ असेल तो कदाचित, तर आमचे जे निर्माते आहेत अक्षय, तर लुक टेस्ट वगैरे झाली, आम्ही सगळे एकमेकांना पहिल्यांदा भेटलो, बोललो, त्यानंतर अक्षयने आम्हाला गोष्ट ऐकवली आणि त्यावेळेस ब्रीफिंग देणं चाललं होतं की तुझं कॅरेक्टर असं असं आहे, तुझ्या काय पात्राचं नाव हे वगैरे वगैरे वगैरे. आणि दरम्यान मणी तुझं असं असणार आहे, मणी असा करतो, मणी तसा करतो. त्या दरम्यान मला असं झालं की भाई तू सगळ्यांचं नावं घेतलेस, तू माझ्या पात्राचं नाव का नाही घेते? आणि मग न राहून मी त्याला विचारलं की माझ्या पात्राचं नाव काय, तर तो म्हणाला मणीच तुझ्या पात्राचं नाव आहे. सो हो, माझ्यासाठी शॉकिंग होतं आणि मजा आहे. पण आत्ता मालिका आता सुरू झालेली आहे, हा मणी कसा आहे हे तर आम्ही पहिल्याच भागामध्ये आम्ही पाहिलेलं होतं, पण तू काय सांगशील, तुला ज्या वेळेला ब्रीफिंग झालेलं होतं या मणीबद्दल? जसं की तुम्ही बघितलं, मणी अत्यंत मनमिळावू आहे, शांत आहे स्वभावाने, खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे. आणि त्याची एक गोष्ट मला खूप आवडली की एखादी जर चुकीची गोष्ट घडत असेल तर तो तिथल्या तिथे ती थांबवतो आणि ती पुढे न जाण्यासाठी प्रयत्न करतो. ज्याची चूक असेल त्याला ती जाणीव करून देतो खूप चांगल्या पद्धतीने. आणि दरम्यान मणी हा खूप कोल्ड ब्लडेड आहे, तो त्याचं एक तकिया कलमसारखं, किंवा आपण तकिया कलम नाही म्हणता येणार त्याला, पण शांतीत क्रांती करतो आपण तसं, की कोणाला कळू नाही येणार नाही, पण त्याला जे हवं आहे ते तो साध्य करतो, असं ते पात्र आहे जे करायला मजा येते. अगदी त्याच्या सुरुवातीला एक पोस्टर आमच्या समोर आलेलं होतं, पोस्टरमध्ये मध्ये एक व्यक्तिरेखा उभी आहे, अर्थातच ती मुलगी एक हिरोईन आणि विरुद्ध दिशेला रोहन गुर्जर, अगदी विरुद्ध दिशेला तुझा चेहरा, म्हणजे अर्थातच शिल्पा ठाकरे, त्याचबरोबर रोहन गुर्जर. आणि तुमचा हा प्रेमाचा हा सगळ्यात त्रिकोण असणार आहे, तुम्ही जर तिघेही एकमेकांच्या समोर आला तर नक्की त्यातनं काय अँगल्स रिव्हील होणार आहेत, असं काहीतरी हे कॅरेक्टर किंवा ही कथा पुढे सरकणार आहे का? ऑफकोर्स त्या दिशेनेच जाणार आहे, ते ट्रँगल आहे. आणि मला हे सांगायला नक्कीच आवडेल की बऱ्याच मालिकेंमध्ये घरगुती ड्रामा असतो किंवा नात्यांमधला ड्रामा असतो, ऑफकोर्स या सिरियलमध्ये नात्यांचाच खेळ आहे सगळा, पण या सिरियलमुळे मी हे नक्कीच सांगू शकेल की यूथ बऱ्यापैकी कनेक्ट होऊ शकेल आम्हाला तिघांना, की एखाद्या मुलीला ती कुठेतरी रिलेटेबल होऊ शकते, त्यात मुलांना कोणी, एखाद्याला मी रिलेट होईल, एखाद्याला सुजित रिलेट होऊ शकतो. सो हो, ट्रँगल आहे, पण हा ट्रँगल मजेशीर ट्रँगल आहे जो तुम्हाला हळूहळू उलगडेलच. या आधीची व्यक्तिरेखा जी खूप एक डॅशिंग होती, तडफदार होती आणि समाजाला न्याय मिळवून देणं हे एकमेव ध्येय किंवा उद्दिष्ट त्याच्या डोळ्याच्या समोर होतं, आत्ताची व्यक्तिरेखा ही कौटुंबिक पार्श्वभूमी असलेली आहे, तर काय सांगशील या व्यक्तिरेखे म्हणजे साकारण्यामागचं एक वेगळं कारण तेही होतं का, की काहीतरी एक वेगळं काहीतरी तुला तू सा म्हणजे शोधायचा प्रयत्नही करतो आहेस ॲज अ कलाकार म्हणून? अर्थात प्रत्येक कलाकाराची ही ड्युटी आहेच खरं तर नवीन शोधत राहणं. जसं तू आत्ता म्हणाला की आधीची भूमिका ज्यात न्याय मिळवण्यासाठी त्याचा सगळा खटाटोप आहे, मी म्हणेल की प्रत्येक व्यक्तीचं नैतिक जबाबदारी आहे ही की न्याय मिळण्यासाठी त्याने खटाटोप केलाच पाहिजे, झटापट केलीच पाहिजे, पण ती चांगल्या आपण म्हणतो ना चांगल्या मार्गानेच ते करायला हवं, तसं आधीची भूमिका होती माझी. आणि आत्ताची भूमिकाही असं म्हणू आपण की इथेही यालाही न्याय हवा आहे. न्याय म्हणजे आता या मालिकेमध्ये प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं अस्तित्व आहे आणि प्रत्येकाचं स्वतःच्या अस्तित्वाचा शोध आहे, तर तसंच माझं एक अस्तित्व आहे जे आत्तापर्यंत मला माहिती आहे आणि मी त्याच्यासाठी अजून शोधतो आहे की हा माझं ॲट द एंड काय आहे, माझी मूल्य काय आहेत हे मी शोधतो आहे आणि हा तो प्रवास आहे. एका वेगळ्या शहरातून मुंबईकडे आल्याच्या नंतर एक वेगळाच आयुष्याला एक टर्न मिळतो,
आणि आपल्याला लोकं ओळखू लागतात, आपल्याकडे वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचारणा होऊ लागते. हे झालं तुझं अभिनयाच्या कलाकौशल्याबद्दल जे आम्हाला माहिती आहे, पण एक आणखीन एक पैलू तुझा जो दिग्दर्शकीय कौशल्य, ते किती या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ठरते? दिग्दर्शकीय कौशल्य जर तू म्हणशील तर हे आपण फक्त आणि फक्त तुम्ही एखादी कलाकृती बसवताय तिथेच कामं येतं असं अजिबातच नाही आहे. तुमच्यात दिग्दर्शन हे जर तुम्ही अभिनय करत असाल तर ते तुम्हाला तिथेही कामं येतात. तुम्ही आपल्या क्षेत्रातलं कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काहीही करत असाल, जर तुमच्या ते दिग्दर्शकीय कौशल्य असेल तर ते तुम्हाला तिथे नक्कीच उपयोगी पडतं. सो हां, मला काम करताना बऱ्यापैकी त्याची मदत होते. आता मधल्या काळामध्ये तू एका वेगळ्याच वाहिनीवरती एक चांगली एक तू भूमिका तू म्हणजे निभावलीस, 2.5-3 वर्ष सलग छान ती भूमिका सुरू होती, पण मधल्या काळात पुन्हा एकदा थोडासा तू लांब केला होता. प्रेक्षकांना तीच उत्सुकता होती की नक्की मणिदादा आहे कुठे, आता तो कुठल्या डॅशिंग भूमिकेत येणार आहे. पण ह्या सगळ्या मधल्या पिरियडमध्ये कसा होता हा पिरियड? कारण का एक तर परिवारापासून एकदा लांब बसतो आपण, मग त्यांनाही वेळ देणं ओघानी आलं, मग मधला एक वेगळा एक आणखीन पिरियड गेलेला असतो. पण तू काय काय अशा कुठल्या क्वालिटीज तू डिस्कवर केल्या, काय नवीन कुठल्या गडकिल्ल्यांना तू भेटी दिल्यास, काय काय सुरू होतं? जसं तू आत्ता म्हणाला की हो, मी खूप काळापासून घरापासून लांब होतो, तर हां, माझ्यासाठी मला असं होतं की मला काही काळ आता घरी घालवायचा आहे. घरी काही गोष्टी चालू होत्या, घराचं काम चाललं आहे, नवीन घराचं काम. सो मला तिथे राहणं खूप गरजेचं होतं, सो काही दिवस घरी होतो. या दरम्यान मी असं म्हणेल की जो मधला वेळ असतो तो प्रत्येकासाठी, जर तुम्ही रिकामे असाल तर तो वेळ संधीच असते तुमच्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी. बऱ्याच वेळी मी काही गोष्टी बघितलेल्या नव्हत्या, वेबसिरीज म्हणा, पिक्चर म्हणा, नाटकं म्हणा, ते या गोष्टी बघितलेल्या नव्हत्या. मित्रांना वेळ दिला, माझ्या शहराला मी वेळ दिला नव्हता, तर हां, मी माझा वेळ छान गेला, सार्थकी नेला. ह्या सगळे म्हणजे शिखरं एवढी सगळी पार करत असताना, दिग्दर्शन असेल किंवा अभिनय असेल, या सगळ्यामध्ये मणिराजला स्वतःमध्ये कुठल्या आणखीन गोष्टी म्हणजे उलगडण्याची संधी मिळालेली होती याच क्षेत्रामध्ये? तू काय वेगळे पैलू तू स्वतः डिस्कवर केलेस याच क्षेत्रात? मी स्टील माझं तेच म्हणणं आहे की फक्त आणि फक्त तुम्ही या क्षेत्रात आलात म्हणून तुम्ही एक्सप्लोअर करताय असं नाही आहे. प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रात गेल्यानंतर एक्सप्लोअर करतोच, आणि प्रत्येकजण आपला गुरुच असतो. जसं म्हणजे समाज आपला गुरु असतो, प्रत्येकाकडून आपल्याला शिकायला मिळतं. सो आपण दर क्षणाला शिकत असतो, सो एक्सप्लोअर करणं चालूच असतं, शिकणं चालूच असतं. आणखीन तुला काय ट्राय करायला आवडेल या फील्डमध्ये? अशी कुठली एक गोष्ट आहे की जी तुला आता ह्याच्या पुढे करायची आहे? अभिनय सुरू आहे, तुझ्याकडे भूमिका येत आहेत, पण असा एक कुठला एक म्हणजे म्हणतो वेबसिरीज असेल किंवा चित्रपट असेल किंवा आणखीन एक कुठला तरी एक आयाम असेल की जिकडून तुला एक स्वतःला हे करायचं आहे? नक्कीच नक्कीच, मी नाटक केलं आहे अनेक वर्ष, पण अजूनही मला नाटक करण्याची इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. मी आता टेलिव्हिजन करतो आहे, तर टेलिव्हिजनही मला कायम करायचं आहे, मला फिल्मही कायम करायच्या आहेत, मला वेबसिरीजही कायम करायची आहे. मी असं काही 19-20 नाही सांगू शकणार की बाबा मला हे जास्त करावंसं वाटतं आहे, ते जास्त करावंसं वाटतं आहे, पण हां, मला करत राहायचं आहे. कमिंग बॅक टू द सिरियल, सगळी तुमची सगळ्यांची छान तुमची गट्टी जमलेली आहे. आता हळूहळू तुम्ही कलाकारही एकमेकांसोबत जेल होत आहेत, सगळ्यांचे स्वभाव तुला कळत आहेत किंवा त्यांच्या व्यक्तिरेखा अंडरस्टँड होत आहेत तुला. कसा हा सगळा आता पिरियड आहे जो रिहर्सलचा, जो पूर्वीचा आणि आत्ता जेव्हा सीन्स आणि सिरियल आता टेलिकास्ट होते त्यावेळेचा? जसं मी म्हणालो की वर्कशॉपला आम्ही सगळे पहिल्यांदा भेटलो, त्यावेळेस ऑफकोर्स थोडा एक ऑकवर्डनेस होता. आम्ही फक्त काहींना चेहऱ्यांनी ओळखत होतो, कधी भेटलो नव्हतो प्रत्यक्ष त्या दिवशी भेटलो. तर त्या दिवसानंतर ते आत्तापर्यंत खूप घट्ट मैत्री झाली आहे आमच्यामध्ये. विपुल आहे, रोहन आहे, शिल्पा, साक्षी, आमच्यात एक घट्ट मैत्री झाली. म्हणजे बऱ्याचदा असं होतं दिग्दर्शक आमच्यावर चिडतात, अरे बस ना बाबा, आता हसू नका, आता थांबा सीन करूयात. सो बऱ्याचदा अशा काही गोष्टी होतात. आता सबटेक्स्ट इतका झाला आहे की बोलून दाखवायची गरज पडत नाही, आय कॉन्टॅक्ट जरी झाला तरी हसू येतं आम्हाला, किंवा बाबा रे समोरच्याला काय म्हणायचं आहे हे आमच्यापर्यंत पोचतं. आणि परत मी म्हणजे मला हे सांगायला आवडेल की मी खरंच खूप लकी आहे की आत्तापर्यंत मी खरंच जेवढी कामं केलीत त्या कामांमध्ये माझे सहकलाकार मला खरंच खूप चांगले मिळालेत, आणि त्याहीपेक्षा मला दिग्दर्शक
नेहमी चांगला मिळत आला आहे. आत्ताही आमचे दिग्दर्शक आहेत मिलिंद पेडणेकर, कमाल काम करून घेतात आमच्याकडून. हां, तर त्याच्यामुळे काम करायला अजून ऊर्जा मिळते तुम्हाला, वाव मिळतो तुमच्या कामाला, त्याच्यामुळे मजा येते. जाता जाता रसिक प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का, मनातली एक गोष्ट असेल किंवा आणखीन एक आपल्याला काहीतरी गोष्टी, इतक्या दिवसात आपण भेटलेलो नसतो आपल्या प्रेक्षकांना, कधी वन ऑन वन कधी बोलता येत नसतं, कारण का आधीच्या मालिकांमध्ये तू मला दिसत होतास, पण तू कधी तसा संवाद साधायला तू तसा माध्यमांपुढे तू आलेलं नव्हतास, पण आता ही संधी चालून आली आहे, तर तुला नक्कीच काय भरभरून काय बोलायचं असेल किंवा काही? मी एवढंच म्हणेल की आत्तापर्यंतच्या माझ्या कामांना तुम्ही भरभरून प्रेम केलं आहे. वेळोवेळी माझ्या गोष्टी मला सांगितल्या आहेत, काय चांगलं होतं आहे काय नाही चांगलं होतं आहे, हे तुम्ही अगदी ट्रान्सपरन्सी ठेवून माझ्यापर्यंत या गोष्टी पोहोचवल्या आहेत. जसं तुम्ही आधीच्या मालिकेला, माझ्या आधीच्या नाटकांना भरभरून प्रेम केलं आहे, तसंच या मालिकेलाही प्रेम द्या, खात्री आहे. अगदी मनापासून आभार. आणि ही मालिका छान TRP गेन करोत अशी मी म्हणजे तू मनापासून मी प्रार्थना करतो, आणि मी तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा देतो. थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून तू बातचीत केलीस यासाठी. थँक्यू. या मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.